काही महिन्यांपूर्वी ऍडव्होकेट परचुरे यांच्या घरून बंदूक चोरी करणाऱ्या आरोपींना वाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून बंदूक जप्त केली आहे. तसेच तपास संपवून ऍडव्होकेट परचुरे यांना त्यांची बंदूक सुपूर्द केली आहे अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी ऍडव्होकेट परचुरे यांच्या घरून घरफोडी झाली असता लायसन्स असलेली बंदूक चोरी केली होती. पोलिसांनी या प्रकरणाला अतिशय गांभीर्याने घेतले होते. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीस करत होते. त्यानंतर हा तपास क्राईम ब्रांचतर्फे करण्यात आला. चोरीला गेलेल्या बंदुकीचा गैरवापर होऊ नये या दृष्टीने तपास सुरू असताना काही दिवसांपूर्वी वाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपींना पकडण्यात यश प्राप्त केले आहे. तसेच चोरीला गेलेली बंदूक देखील जप्त केल्या गेली आहे. पोलिसांनी आदेश प्राप्त होताच ऍडव्होकेट परचुरे यांना त्यांची बंदूक सुपूर्द केली आहे. पोलीस कोणत्याही संकटापासून नागरिकांचे रक्षण करू शकतात असे आश्वासन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नागरिकांना केले आहे. काही महिन्यापूर्वी एका घरफोडीच्या गुन्ह्यात एक लायसन्स वेपन ऍडव्होकेट परचुरे यांचे निवासस्थानावरून गेला होता आणि आम्ही अत्यंत गांभीर्याने ते प्रकरण घेतले होते. सुरुवातीला ते तपास स्थानिक पोलीस करत असताना नंतर ते तपास क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आला होता. आता ते नक्कीच वेपन चोरी हे प्रकरण अत्यंत गंभीर असते कारण त्याचे वापर दुसऱ्या ठिकाणी पण होण्याची शक्यता असते. ते सर्व दृष्टिकोनातून आम्ही तपास करत होते आणि आत्ता काही दिवसापूर्वी पोलीस स्टेशन वाडीचे टीम सिनियर पी आय रायनावार आणि त्यांचे पथकांनी यशस्वीरित्याने काही आरोपी पकडून त्यामध्ये वेपन रिकवर केलेले आहे. आज आम्ही सुपूर्दनामाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर श्री परचुरे यांना ते वेपन हँडओव्हर केलेले आहे. अत्यंत उत्कृष्ट तपास रायनावार श्री रायनावार आणि त्यांचे पथकांनी केलेली आहे. आम्ही शहराची जनताला हेच विश्वास आणि आश्वासन देऊ इच्छितो की शहर पोलीस दल पूर्णपणे कार्यक्षम असून क्राईम प्रिव्हेन्शन आणि मेंटेनन्स ऑफ लॉ अँड ऑर्डर हे आमच्यासाठी प्राधान्याचे विषय असतात. कधीकधी उशिरा लागला, या प्रकरणात थोडा उशिरा लागला, परंतु नक्कीच आम्हाला गुन्हा यशस्वीरित्याने डिटेक्ट करून प्रॉपर्टी रिकवर करण्यात यश मिळालेले आहे. शहर पोलीस दलांचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही जनताला आश्वासन देऊ इच्छितो की शहर पोलीस दल पूर्णपणे प्रोफेशनलरित्याने जे काही ताकद त्यांचे आहे ते शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि कटिबद्ध आहे. पिछले साल जून महिने में रात में मेरे घर में चोरों ने एंट्री करके मेरे दराज से रिवॉल्वर और कुछ कैश पैसे चोरी किए थे. मैंने तुरंत पुलिस में कंप्लेंट दिया था. आई वॉज एक्सपेक्टिंग कि जल्द से जल्द उसका तहकीकात होके कुछ ना कुछ रिकवरी होगी, लेकिन साल सवा साल गुजरने के बाद कोई यानी चोरी का मिलना एहसास नहीं हो रहा था. इसी समय मेरे को खबर मिली कि रायनावार साहब ने किसी को अरेस्ट किया है जिसके पास रिवॉल्वर बरामद हुआ है. वो पांड्रापुड़ी का ही छोटा सा चोर था जिसने पैसे चुराने के इरादे से मेरे घर में आया था और रिवॉल्वर की लॉटरी उसको लग गई थी. अब वो लोडेड रिवॉल्वर ड्रॉअर में छोड़ के वैसे ही चले जाना, ये थोड़ी मेरी गलती थी, लेकिन मुझे पुलिस मशीनरी पर विश्वास था और मेरे को पक्का गारंटी थी कि ये मैंने मेरा हार्ड अर्न्ड है तो ये मिलेगा ही. और पुलिस ने बहुत अच्छे तरीके से उसको तहकीकात करके उनके खुफिया लोगों के माध्यम से जानकारी लेके उसको बरामद किया है और आज उसको मुझे दिया गया. मैं इसके लिए पुलिस का शुक्रिया अदा करता हूँ, पुलिस डिपार्टमेंट पे भरोसा व्यक्त करता हूँ और उन सभी नागरिकों को निवेदन करता हूँ कि उनसे सहकार्य करें, जितना भी उनके लिए मदद हो सके जरूर करें. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.